नमस्कार, ठाणे वर्तमान मध्ये मी नितिन बोलसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। सध्याचा जमाना हा ब्रँडिंगचा आणि ॲडव्हर्टायझिंगचा जमाना आहे, मग एखादं शहर देखील या सगळ्यातून सुटू कसं शकेल? ठाणे शहराचं देखील आता ब्रँडिंग करण्यात येणार आहे। लेक सिटी म्हणून या शहराची ओळख तशी जगभर आहेच, मात्र ही ओळख आता अधिक प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न होणार आहे। त्यासाठी ठाणे शहराचा एक लोगो तयार करण्यात येणार आहे। हा लोगो ठाणे शहरातील मुख्य इमारतींवर, महानगरपालिकेच्या इमारतींवर, शहरातील रहिवासी इमारतींवर प्रमुख ठिकाणी झळकवला जाणार आहे। त्या माध्यमातून शहराचं ब्रँडिंग करण्याचा प्रयत्न ठाणे महानगरपालिका प्रशासनाचा असणार आहे। आज यासाठी एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। महापालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल, महापौर श्री संजय मोरे यांच्यासह अनेक मान्यवर या पत्रकार परिषदेला हजर होते। लेक सिटी म्हणजेच ठिकठिकाणी असलेल्या तलावांचा आधार घेऊन ठाणे शहराचं ब्रँडिंग करताना ॲक्वा ब्ल्यू कलरचा वापर करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे शहरावर असलेलं ग्रीन कवर बघता त्यासाठी लिफी ग्रीन या रंगाचा देखील वापर या लोगोमध्ये करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे क्रोम येलो या तीन कलर्सच्या संगमाने ठाणे शहराचा हा संपूर्ण लोगो तयार होणार आहे। हा लोगो तयार करताना शहरातील सर्व पक्ष नेत्यांचा विचार घेतला जाणार आहे। त्याचप्रमाणे शहरातील मान्यवर नागरिकांचा देखील त्यासाठी विचार घेतला जाईल। तसंच शहरामध्ये हा लोगो डिझाईन करण्यासाठी एका स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देखील आयुक्त श्री संजीव जयस्वाल आणि महापौर श्री संजीव मोरे यांनी दिले आहे। एकीकडे अशा प्रकारचं जागतिक स्तरावर ठाणे शहराचं ब्रँडिंग करण्याची तयारी सुरू असताना दुसरीकडे प्रभाग स्तरावरचे प्रश्न मात्र अद्यापपर्यंत तसेच आहेत असं दिसून येऊ लागलं आहे। कारण ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना 7 तारखेला झाली, मात्र त्याच्या कित्येक दिवस आधी ठाणे शहरातील प्रमुख नेत्यांच्या मोबाईलवर ही प्रभाग रचना दिसून आली होती। या संदर्भात मनसेने ज्या दिवशी गडकरी रंगायत नेते प्रभाग रचना झाली त्या दिवशी मनसेने गडकरी रंगायत नेते आंदोलन केलं होतं। त्यानंतर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने मनसेचे ठाणे अध्यक्ष श्री अविनाश जाधव यांच्याकडे या संदर्भातले पुरावे मागण्यात आले। मात्र आमच्याकडे पुरावे मागण्यापेक्षा 23-24 तारखेचं ज्या ठिकाणी प्रभाग रचनेचं काम सुरू होतं त्या ठिकाणचं CCTV फुटेज प्रशासनाने तपासावं असा सल्ला अविनाश जाधव यांनी दिला आहे। आमच्याकडे पुरावे मागण्याचे पत्र पाठवण्यापेक्षा अद्यापपर्यंत कारवाई का केली नाही, चौकशी का केली नाही असा सवाल देखील अविनाश जाधव यांनी केला आहे। मी म्हटलं की तुम्ही ह्या ठाणे महानगरपालिकेतले 3 महत्त्वाचे कार्यालय आहेत, आम्ही नावं देतो, तिथे जा, त्याचा CCTV फुटेज 23 तारखेचा 24 तारखेचा चेक करा, तुम्हाला कुठनं हे पेपर फुटले, कुठनं आरक्षण फुटलं हे सगळीकडे मिळेल। यासाठी अविनाश जाधवनी कुठलेही प्रूफ द्यायची गरज नाही आहे, पण यांची मानसिकता पाहिजे ते चेक करण्याची, यांची मानसिकताच नाही आहे। एकीकडे प्रभाग रचनेवरून अशा प्रकारचे वाद सुरू असताना दुसरीकडे संपूर्ण देशभरामध्ये सध्या ए दिल है मुश्किल या चित्रपटावरून मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाले आहेत। जवळपास प्रत्येक राजकीय पक्षाने या चित्रपटातील पाकिस्तानी कलाकारांना विरोध केला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना यांच्या पाठोपाठ भारतीय जनता पार्टीने देखील आता या वादात उडी घेतली आहे आणि या चित्रपटाचं प्रदर्शन होऊ दिलं जाणार नाही अशी भूमिका भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने घेण्यात आली आहे। भारतीय जनता युवा मोर्चाचे ऋषिकेश आंग्रे यांनी कोरम मॉलमध्ये जाऊन या चित्रपटाचे पोस्टर्स किंवा या चित्रपटाचे ट्रेलर्स जरी लागले तरीही आमच्या पद्धतीने आंदोलन केलं जाईल असा इशारा मल्टिप्लेक्सवाल्यांना दिला आहे। निवेदन दिलं आहे मॉल प्रशासनाला की जर पाकिस्तानी कलाकारांनी काम केलं, एकही चित्रपट चुकू नये इथे प्रसारित झाला, त्याचे बॅनर्स, पोस्टर्स किंवा अगदी ट्रेलरही लागले तर आमच्याकडून अगदी परिणामांची पर्वा न करता कारवाई करण्यात येईल। या आणि इतर बातम्या मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर। To do the DTH recharge immediately, just click on TGSB Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN, and it's transferred.
कलाकार म्हणून काम करत असताना तुमच्या मनावरची मरगळ झटकण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो, पण आज माझ्या शहरावरची मरगळ साफ करण्याची वेळ आलेली आहे, म्हणून मी स्वतः हातात झाडू घेतली आहे, तुम्हीही घ्या. आपल्या ठाण्यातल्या रस्त्यावरून चालताना असं छान मस्त वाटलं पाहिजे ना. माझे ठाणे स्वच्छ ठाणे, माझे ठाणे सुंदर ठाणे. मी संजीव जयस्वाल, महानगरपालिका आयुक्त ठाणे, आपणास आवाहन करतो की ठाणे महानगरपालिकेच्या वतीने दिनांक 1 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर 2016 या कालावधीत महास्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाचा सांगता समारंभ दिनांक 23 ऑक्टोबर रोजी होणार आहे आणि आपणास विनंती आहे की आपण सर्व आपल्या आपल्या भागामध्ये सकाळी 8 ते 10 या वेळी या स्वच्छता अभियानमध्ये सहभागी व्हावे. माझे ठाणे स्वच्छ ठाणे, माझे ठाणे सुंदर ठाणे. दारोन मेल स्टुडिओचा लग्न सराई धमाका, 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन स्टुडिओ. किटी चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा हृदय रुग्णांसाठी एक अनोखी भेट, केअर वेलनेस EECP सेंटर. हृदय रुग्णांना वरदान ठरणाऱ्या EECP थेरपीद्वारे अँजिओप्लास्टी आणि बायपास टाळा. केवळ 1 महिन्याची थेरपी. USA FDA प्रमाणित अत्याधुनिक उपकरणाद्वारे मिळवा सुदृढ हृदय आणि आनंदी जीवन. केअर वेलनेस EECP सेंटर. दलित, आदिवासी, भटके विमुक्त, OBC आणि अल्पसंख्याक एकजुटीचा संविधान सन्मान मोर्चा आगामी 23 तारखेला ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे. ठाणे, रायगड, नवी मुंबई आणि पालघर परिसरातील नागरिक प्रचंड मोठ्या संख्येने या संपूर्ण मोर्चात सहभागी होतील अशी माहिती आज एका पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. या पत्रकार परिषदेला श्री श्याम गायकवाड, श्री सुनील खांबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ॲट्रॉसिटी कायद्याची अधिक कडक अंमलबजावणी करा, दलित आदिवासींवरील जातीय अत्याचारांना कठोर पायबंद घाला, ॲट्रॉसिटी प्रतिबंध कायद्याच्या अंमलबजावणीची शासकीय श्वेतपत्रिका जाहीर करा, कोपर्डी कांडातील नराधम गुन्हेगारांना फाशी द्या, OBCंचे घटनात्मक आरक्षण अबाधित ठेवा, त्यात घुसखोरी होऊ देऊ नका, मुस्लिम समाजाला 5% आरक्षण जाहीर करा, मराठा समाजाला संविधानातील तरतुदी अंतर्गत आरक्षण जाहीर करा, या आणि इतर मागण्या या मोर्चामध्ये करण्यात येणार आहे. दलित, आदिवासी, भटके विमुक्त, OBC आणि अल्पसंख्याक अन्यायविरुद्ध कृती समितीच्या वतीने या मोर्चाचं आयोजन करण्यात येणार आहे. हा जो मोर्चा हा संविधान सन्मान मोर्चा आहे. संविधानाच्या सन्मानात आम्ही सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन, म्हणून हा आमचा 23 तारखेचा जो मोर्चा आहे तो असा आहे की देख लेना अपने आंखों से हम भी आएंगे लाखों से. ठाणे जिल्हा केबल सेनेचे अध्यक्ष श्री मंगेश वाळंज यांचा वाढदिवस काल अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. श्री मंगेश वाळंज यांच्या वाढदिवसानिमित्त काल विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. कामगार रुग्णालयातील रुग्णांना यावेळेस फळ वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे ठाणे शहरातील गोदूताई परुळेकर उद्यानात श्री मंगेश वाळंज यांच्या वाढदिवसानिमित्त भोंडला या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. समर्थ भारत व्यासपीठ या संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस एका लकी ड्रॉचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. श्री मंगेश वाळंज यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आमदार श्री प्रताप सरनाईक, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री नारायण पवार, नगरसेवक श्री मंदार विचारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शहर म्हणजे गजबजलेली वस्ती, अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी, या सगळ्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना कॉल आल्यानंतर घटनास्थळी पोहोचायला अनेकदा तारेवरची कसरत करावी लागते. मात्र गल्लीतल्या अशा छोट्या आगींना नियंत्रित करण्यासाठी ठाणे अग्निशमन दलाच्या ताफ्यामध्ये आता 6 दुचाकी प्राथमिक अग्निशमन करण्याचं सामर्थ्य असलेल्या दुचाकींचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे विद्युत DP, दुकानात लागलेली किरकोळ आग, शॉर्ट सर्किट यासारख्या छोट्या घटनांच्या आगींवर नियंत्रण मिळवणं आता कमी खर्चात शक्य होणार आहे. अरुंद गल्ल्या, त्याचप्रमाणे इतर ठिकाणी अग्निशमन दलाचे बंब पोहोचण्यास विविध अडचणी येतात. तोपर्यंत आग
विझून जाते किंवा ती अधिक भडकलेली असते. मात्र अग्निशमन दल तात्काळ आपल्या नव्या अद्ययावत आणि प्राथमिक आगीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह आता घटनास्थळी पोहोचणार आहे. ठाण्यातील 6 अग्निशमन दलाच्या केंद्रात 1 दुचाकी वाहन पोहोचणार आहे. रॉयल एनफील्ड या दुचाकीवर फोम ड्रायर, केमिकल पावडर, फायरमन ॲक्स्ट, फर्स्ट एड बॉक्स आणि फ्यूज पुलर अशा आयुधांसह अग्निशमन दलाचा जवान दुचाकीवरून पोहोचेल. शहरात अनेक गल्ल्यांमध्ये आगीच्या घटना घडल्यास त्यांना वेळेत नियंत्रण मिळवण्यासाठी या दुचाकी आता उपयोगी पडणार आहेत. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. अवयव दान चळवळ आणि व्यसनमुक्ती चळवळ या क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या समाजरत्न श्री नानजीभाई ठक्कर ठाणावाला यांनी अवयवदान चळवळीविषयी लोकांमध्ये जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातून सध्या मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांशी संवाद साधण्याचे उपक्रम सुरू केले आहेत. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून आज NKT महाविद्यालयामध्ये पॅरेंट स्टुडंट मीटिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस मोठ्या संख्येने पालक आणि विद्यार्थी या संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित होते. अवयवदान चळवळ ही संपूर्ण देशाची चळवळ झाली पाहिजे. यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकणार आहेत तर अनेकांचं अपंगत्व दूर होऊ शकणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने या चळवळीमध्ये हिरिरीने सहभाग घेतला पाहिजे. असं झाल्यास देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अपंगांची संख्या कमी होऊ शकेल, अनेकांचे प्राण वाचू शकतील, अनेक जण मेल्यानंतरही जिवंत राहू शकतील, अशा प्रकारचं मार्गदर्शन यावेळेस समाजरत्न श्री नानजीभाई ठक्कर ठाणावाला यांनी केलं. यावेळेस हरिभक्त परायण धीरज महाराज शर्मा यांचा यावेळेस सन्मान करण्यात आला. बिग बी अमिताभ यांचं घर ज्यांनी दिवाळीमध्ये सजवलं त्या हेरम आर्ट्सने यंदा देखील ठाण्याच्या बाजारामध्ये अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचे आकाशकंदील आणले आहेत. हेरम आर्ट्स म्हणजे इको फ्रेंडली आकाशकंदील हे समीकरण गेल्या 10-12 वर्षांमध्ये ठाणेकरांमध्ये अगदी फिट्ट बसलं आहे. त्यामुळेच चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवर कलावंत हेरम आर्ट्समध्ये येतात आणि आपले कंदील घेऊन जात असतात. आपली दिवाळी हेरम आर्ट्सबरोबर ते साजरे करत असतात. यंदा देखील हेरम आर्ट्सच्या वतीने पारंपरिक आकाशकंदिलांबरोबरच पणतीचे आकाशकंदील, स्टारचे आकाशकंदील असे वैविध्यपूर्ण आकाशकंदील संपूर्णपणे ठाणे शहरकरांना उपलब्ध करून दिले आहेत. हे आकाशकंदील पूर्णपणे इको फ्रेंडली आहेत. केवळ ठाणे शहरातच नाही तर महाराष्ट्रातल्या इतर भागांमधून देखील आता हेरम आर्ट्सच्या या आकाशकंदिलांना मागणी येऊ लागली आहे. ठाणे शहरातील राममारुती रोड क्रॉस लेनमध्ये हेरम आर्ट्सचे हे आकाशकंदील उपलब्ध आहेत. आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही नेहमी पारंपरिकवरती ह्यावर्षी भरपूर इको फ्रेंडलीमध्ये व्हरायटीज आणलेल्या आहेत. जो पारंपरिक कंदील असतो त्यालाच सगळ्यात जास्त मागणी असते. मग बाकीचे व्हरायटी आम्ही बांबूचे, ज्यूटचे, पेपरचे, क्लॉथचे असे व्हरायटी आम्ही ठेवलेले आहेत. आमच्याकडे कंदील म्हटलं तर 30 रुपीजपासून स्टार्ट आहे, 30 रुपयापासून तर 2000 2000 जो कंदील आहे तो सार्वजनिक सोसायटीसाठी मोठा कंदील. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडदेव स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.